तो तुमने बिना पल्लू काढ़ी दे। अरे मैं बाल अच्छे नहीं दिखती। ये क्या खाया तुमने? चलो भाई क्या करना? जा अंदर चल, मेरी घर वो शूटिंग में आ जा सकती थी। जा नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी पीओपीला परमिशन दिली। परमिशन ही एक महिना अगोदर मिळाल्याने मूर्तींचा तुटवडा पडला आहे। एक महिन्यात संपूर्ण महाराष्ट्राला पुरवण्या इतके मूर्ती उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे मूर्त्यांचे शॉर्टेज आहे व मूर्त्यांच्या किमती ही 30 ते 40% वाढल्या आहे। शाडू मातीच्या मूर्त्यांना मागणी आहे, परंतु शाडू मातीचे मूर्त्या हे पूर्ण हस्तकलेचं काम असून त्यांची कॉस्ट पीओपीच्या मूर्त्यांच्या तुलनेत जास्त असते व ग्राहक एवढी कॉस्ट द्यायला धजवत नाही, त्यामुळे पीओपींकडे जास्त कल असतो, पीओपीच्या मूर्त्यांकडे जास्त कल असतो। परंतु किमती वाढल्याने गणपती बनवण्याची आमची शेकडो वर्षाची परंपरा आहे, त्यामध्ये आमची चौथी पिढी चालू असल्याने गणपती असे आमचे लहान मुलं आमची मुलं सुद्धा करतात। दिवाळीनंतर आमचे प्रोडक्शन चालू होतं गणपतीचे, त्यामध्ये रबर मोल्डिंग झाल्यानंतर साचे होते, साचे झाल्यानंतर प्रोडक्शन चालू होतं। त्यानंतर 2 महिने प्रोडक्शन झाले सुरू, त्यानंतर कलर काम होतं। कलर काम सुरू झालं का मग आम्हाला गणपतीची मागणी वाढते। गणपतीची मागणी वाढली का तर लांब लांब शहरातून आम्हाला मागणी येते। जवळजवळ आम्हाला नाशिक, धुळे, मालेगाव, जळगाव, बडोदा, गुजरात, पुन्हा पुणा, सातारा, कोल्हापूर या लांब लांब शहराचे मागणी असतात। कलर काम सुरू झालं की मंडळाचे लोक पण येतात गणपती ठरवायला, 10-12 फुटाचे गणपती तयार करतात। आता तेच काम चालू असल्याने गणपती पण 10-12 दिवसावर आलेले आहे आणि त्यावर आता आमचा अखेरचा हात चालू आहे।